शहर के प्रभाग क्रमांक 33 स्थित बैनर्जी लेआउट के गार्डन की इन दिनों हालत काफी खस्ता हुई है। इस गार्डन में हर जगह कचरे के अंबार लगे रहते हैं, साथ ही असामाजिक तत्वों का जमावड़ा होने से यहाँ पर महिलाओं और युवती आने से कतराती है। इस परिसर के लोगों को काफी दिक्कतें हैं और समस्या भी, तो आइए जानते हैं उन्हीं की जुबानी। प्रभाग क्रमांक 33 के बैनर्जी लेआउट में संत कैकाड़ी महाराज उद्यान है, जो उद्यान कम और कचरा घर जाता है। इस उद्यान में रखरखाव का अभाव देखते ही नजर आता है, साथ ही गार्डन में बच्चों के लिए लगे खिलौने जैसे झूले, सीसॉ, फिसलन पट्टी भी टूटी हुई स्थिति में है। उससे कम अभी तो देख रहे हैं तो यहाँ तो दारू, नशा, गांजा तो इतना लोग पीते हैं। यहाँ गंदगी देखोगे तो आज दुनिया भर की गंदगी है। अगर किसी को बोलने जाओ तो मारने के लिए आ जाते हैं। और आज अगर कभी भी देखो तो जहाँ जो एरिया में जाओगे आप, हर यहाँ के पूरे गेट टूटे हुए हैं, जालियाँ टूटी है। रात को लड़कियाँ लोग यहाँ पर आती है, पोटो बैठते हैं लड़कों के साथ, यहाँ पर चिड़ीमारी करते हैं, हर चीज़ यहाँ पर होता है। लेकिन हम प्रशासन को, यहाँ के नगर सेवक को, हर किसी को बोलने के बावजूद भी कोई ध्यान नहीं दे रहा है। आप देख सकते हो यहाँ पर दारू की बाटलें इतनी सारी है, यहाँ गंदगी इतनी है। सुबह शाम इस गार्डन में टहलने, व्यायाम करने आते हैं, लेकिन गार्डन में ना ही स्वच्छता है और ना ही रखरखाव, तो यहाँ पर लोग कैसे टहल सकेंगे या बच्चे कैसे खेल पाएंगे, यह भी एक सवाल यहाँ के नागरिकों का है। इतने कोई वालिसदार नहीं है, इतने कोई चौकीदार नहीं है। चौकीदार इतने 3 महीनापासून सुटला है, त्यानंतर इथे चौकीदार नसल्यामुळे इथे अवैध धंदे होतात आणि बगीचाची पूर्ण नासधूस झालेली आहे। खेळणे वगैरे तुटून अस्तव्यस्त पडलेले आहे, इथं कोणी प्रशासन लक्ष देत नाही। माझी नगरसेवकाला सांगितलं तर इथे व्यायाम करतो, पण माझी नगरसेवक लक्ष देत नाही आणि तो सांगतो की नवीन नगरसेवकाला तुम्ही सांगा। तर त्यांचंही कर्तव्य आहे माझी नगरसेवकाचं लक्ष देणे आणि कंपाऊंड फिनिशिंग कंप्लेंट देणे। इस गार्डन में महिलाएं युवतियां भी आती है, लेकिन यहाँ पर असामाजिक तत्वों का जमावड़ा रहता है। इनकी गतिविधियाँ और इनके उपद्रव के कारण महिलाएं युवतियाँ गार्डन में आने से कतराती है। रिक्वेस्ट के लिए कि इथे तुम्ही हे वाईट काम करू नका आणि कचरा कडी करू नका। बियरच्या बाटल्या हे वगैरे होते त्यांच्याकडे आणि ते हुक्का पण पीत होते, तर ते 10-12 जण माझ्या अंगावर तोडून आले। आता हे शासनाचं आद्य कर्तव्य समजून त्यांनी काहीतरी या बाबतीत करावं, याची रोकथाम करावी। आणि आमचा जो ओटा आहे जिथे पिचकाऱ्या ते खऱ्याच्या मरून भरवतात, आम्हाला दररोज साफ करतो आणि दररोज हे काम करतो, तर याच्या बाबतीत लक्ष देऊन काहीतरी शासनाने याचा रोकथाम किंवा पायबंद घालण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे। आता इथे शेकडो लोक असतात आणि सर्वांची हीच इच्छा आहे, त्यांच्या वतीने मी बोलतो आहे। कई बार यहाँ के नागरिकों द्वारा असामाजिक तत्वों की जो गतिविधियाँ चलती है उसकी शिकायत भी पुलिस में की गई है, लेकिन पुलिस है कि जिनके कानों पर जू तक नहीं रेंगती। असामाजिक तत्व के लड़के लोग आते हैं यहाँ, गाली गलौज करते हैं, रात को दारू पीते हैं और इतना गंदा गंदा बोलते हैं, लड़कियों को छेड़खानी करते हैं। हम 15-20 सालों से ये गार्डन में आ रहे हैं, ये नागपुर सुधार प्रन्यास का गार्डन है भगवान नगर का, तो इस बैनर्जी लेआउट में तो इतने बदमाश प्रवृत्ति के लड़के आके यहाँ उत्पात मचाते हैं। ना शाम को लेडीज, हमारी छोटी छोटी बच्चियाँ है, ना बच्ची गार्डन में आने को डरती है, ना हमारी बीवियाँ आने को डरती है यहाँ। सर, या गार्डन मध्ये जी व्यवस्था दिसत आहे त्याचा तसं आढळून आलं की सगळ्यांची विचारपूस केल्यास आढळून येत आहे की इथं असामाजिक तत्व रात्रीला हुडदंग मचवतात, अजून काही आहे कंप्लेंट? आहे बऱ्याचशा कंप्लेंट आहे सर। वास्तविक आता या परिसरमधले जे लोक आहे आणि महिला पुरुष वर्ग बालवर्ग या गार्डनला येतात आणि सकाळी व्यायाम करतात, सायंकाळी बरेचसे म्हणजे मंडळी येतात, वयगटवाले आणि मुले येतात खेळायला। त्यांना इथे शिवागळ करणारे इथे या परिसर म्हणजे चंद्रमीनगरची काही लोक आणि ही टोली आहे इकडची आणि काही आमचे परिसरमधले लोक, मुलं येतात, दारू पितात, तमाशे करतात। आज 2-4 मी बरेचदा पोलीस स्टेशनला फोन मारत आहे, पण पोलीस देतं लक्ष, हो येतो पाठवतो आणि कोणी येत नाही। आणि दिवसा ढवळ्या इथं जुवा खेळते, अगर यांना अगर खरोखर कंट्रोल जर करायचं असेल तर नागपूर महानगरपालिकेने अधिकारी वर्गाने हे गार्डन अगोदर NIT ला होतं, तर इथे एक मून म्हणून चौकीदार होता, 3 शिफ्टमध्ये काम करता, एक दुसरा होता पुन्हा भावरा म्हणून,
असे दोन तीन चौकीदार होते, तर त्यांच्यामुळे इथं चांगलं राहायचं वातावरण. पण जेव्हा हे NIT मधून जेव्हा कॉर्पोरेशनला गेले तेव्हा इथल्या नगरसेवकांना आम्ही बोललो का, म्हटलं हे आता NIT चं नाही, NMC चं गार्डन आहे, तर कमीत कमी तुम्ही तर लक्ष करा. चारही नगरसेवकांना बोललो आम्ही, पण चारही नगरसेवक कोणी करते नाही. इथं 15 ऑगस्टला आलं ना, आम्हाला विचारते इथं काही त्रास आहे का. अरे त्रास आहे, पण तुम्ही तर पहा, तुम्हाला दिसते इथे. आणि हे गार्डन कसं आहे, पब्लिक गार्डन आहे, सगळ्या लोकांचं कर्तव्य आहे, इथले जे पदाधिकारी आहे त्यांचे कर्तव्य आहे सगळ्यात जास्त. हे जे सगळं चालू आहे किती वर्षापासून चाललेलं आहे? हे 1996 गार्डनची निर्मिती माझ्या मनात होती, आणि श्रीवास निवास पाटील जे आयुक्त होते नागपूर सुधार प्रन्यासला, आणि अशोकराव वाळीपासून आमदार होते, आणि नितीनजी गडकरी त्यावेळेस पालकमंत्री होते. तर माझ्या माझी मिसेसला निवडून आणलं, माझ्या कल्पना होती, तर मग मी हे गार्डनची जिद्दपणा करून ही जागा ती गार्डन तयार केलं. आणि तसंच इथे जे एक हे होतं पोस्ट ऑफिस समोर, तिथे 3 शाळा होत्या, एक झाडेची होती आणि 2 प्रबुद्ध विद्यालय, आणि तिकडे एक बरंच नाव आहे, त्या विद्यालयाला कॅन्सल करून ती जागा वाचवून आणि इथे गार्डन तयार केलं. मग इथे हे बौद्धविहार एक छोटंसं होतं, पंप हाऊस होता, त्या पंप हाऊसमध्ये इथे वाचनालय होतं. हे वाचनालयवाले मला म्हणाले, मिस्टर वानखेळे आहे इथे आणि बाकीचे मेंबर वगैरे आहे बरेचसे, पण काही एक्सपर्ट झाले, यांनी मला म्हणले तुमचा आमदार आहे. असं म्हटलं माझा कशाचा आमदार, सगळ्याचाच असतो, तुम्ही चला. मग त्यावेळेस मी हे बांधकाम करून दिलं सर, ही जागा सोडा लावली तिथे, त्या कोपऱ्यामध्ये ते हॉलसाठी जागा सोडली होती आणि बाकी गार्डन तयार केलं. आणि गार्डन केल्यामुळे प्रतिसाद चांगला मिळाला. आता महानगरपालिकेमध्ये BJP ची सरकार आहे, तुमची मिसेस BJP ची नगरसेविका काही वर्षापासून राहिलेली आहे, त्यानंतर सुद्धा आज ही परिस्थिती आहे, तर याचा आढावा तुम्ही महापौर आणि यांच्याकडे केलं का नाही? आणि केलं असलं तरी तुम्ही BJP चे तुम्ही स्वतः कार्यकर्ता राहिलेले आहे, तर याचा सुधार का नाही झाला, याचा आरोप कुणावर करायचा? महानगरपालिकेवर करायचा, BJP शासनावर करायचा, काय करायचा सर? सध्या तर आरोप कोणावर नाही करतात सर. परिस्थिती अशी आहे की लॉकडाऊनमुळे, तुम्ही म्हणतात या लॉकडाऊनमुळे, लॉकडाऊन नंतर सुद्धा, लॉकडाऊनचा पहिले सुद्धा, लॉकडाऊन नंतर, लॉकडाऊन पहिले सुद्धा आम्ही नुसार या गार्डनमध्ये, मी मागच्या 3-4 वर्षापूर्वी एक कार्यक्रम केला होता BCN News ने, तेव्हा सुमित्रा मॅडम त्या नगरसेविका होती, तेव्हा सुद्धा हाच प्रॉब्लेम इथे पाहायला भेटला होता. रात्री येऊन उडदंगे होत होती आणि वॉल कॉम्पाऊंड आज पण जसे का तसे तुटलेले आहे, तर याची कारवाई का नाही केली आता? नाही झाली होती सर, त्याच्यामध्ये बरस महानगरपालिकेपासून फंड नाही मिळत आहे. नाही, महानगरपालिका संबंधच नव्हता त्यावेळेस, त्यांना तुम्ही बघू शकता आमचे पत्र आहे, NIT सोबत भांडण मी झालं, आमचं संदीपजी जोशी भी आले होते, त्यांनी बरसची मदत केली होती त्यावेळेस, सुदैवाने ते आज महापौर झाले. पण इथे काय परिस्थिती झाली का, त्यावेळेस आत्तावरी चौकीदार होता, हे 4 महिने झाले इथे चौकीदार नाही आहे, आणि चौकीदार नसल्यामुळे इथे प्रॉब्लेम आलेला आहे. इथे जर गार्ड असला, आता काय झालं पाहिजे? आणि आता माझं एक म्हणणं, कुठे कुठे ज्ञापन दिलेलं, आता इथे एक गार्ड पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, जर गार्ड असला तर हा प्रॉब्लेमच जातो सर. म्हणजे तो गार्ड चांगला होता, व्यवस्थित म्हणून नाव होतं त्याचं, पण तो जिद्दीने कोणाला बसू नाही द्यायचा. 10 वाजले का चला 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 चला, आणि कंपाऊंड जे तुटलं याच्यासाठी मी बरेचदा त्यांना आम्ही तक्रार केली आहे, आणि या आजचे माननीय जे नगरसेवक आहे यांनाही माहिती आहे या परिस्थिती, पण तरी काही आहे नाही. पण ते म्हणतात आता सगळं हे आहे लॉकडाऊन, आता ठीक आहे. याच्यापूर्वी बोललो त्यांना, आज नगरसेवकांना त्यांना बरेच दिवस झाले, मग हे संडासचं काम केलं त्यांनी काही, पुन्हा बाकी मग पुन्हा म्हणजे आम्ही करू तर त्या काही, आता त्याच्यामुळे लॉकडाऊन लागलं, त्याच्यामुळे काही झालं नाही. यानंतर पुन्हा आम्ही त्यांना आता तक्रार करू आणि त्यांना सविस्तर समजू का ह्या गार्डनची परिस्थिती अशीच आहे, आणि आता महानगरपालिकेला आता तरी तुम्ही लक्ष करा, असं त्यांना हात धुवून विनंती करू, याच्यावरती काही नाही करू. एक और शहर में कोरोना का डर लोगों के मन में बना है, तो आए दिन शहर के अधिकतम बागीचों में ऐसे कोरोना रूपी शरारती तत्वों से महिलाएं नागरिक खौफज़दा है. अब तो देखना यह होगा कि इस प्रभाग के पार्षद और पुलिस प्रशासन इस समस्या यहाँ के नागरिकों को निजात देकर न्याय दे पाती है या नहीं. इस और सभी की निगाहें लगी हुई है. कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, BCN News नागपुर.